मित्र, आताचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा आज वाढदिवस आहे. आणि आजच्या या वाढदिवसादिवशी हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा एका केकमुळे चर्चेत आलेले आहे. कारण हर्षवर्धन पाटील गेल्या काही दिवसापासून इंदापूर विधानसभेची निवडणूक ही अपक्ष लढवतील या चर्चा आपण सातत्यानं करतोय. आणि आज एका केकमुळे पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. कारण हर्षवर्धन पाटील यांच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी काल रात्री 12 सुमाराला हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आणि या सेलिब्रेशनसाठी आणलेला जो केक होता तो केक खरा तर आजच्या चर्चेचा महत्त्वाचा विषय आहे. कारण या केकवरती असं लिहिण्यात आलं होतं, आर्यापार यंदा फिक्स आमदार इंदापूर तालुका विकास आघाडी, हे स्पष्टपणे त्या केकवरती लिहिण्यात आलं होतं. आणि या सर्व कार्यकर्त्यांनी जेव्हा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा केक कापला आणि हर्षवर्धन पाटीलांना हा केक भरवला, त्यावेळी या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी इंदापूर तालुका विकास आघाडीचा विजय असो अशी घोषणाबाजी देखील केली. या घोषणांचा नारा या ठिकाणी दिला. या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या देखील उपस्थित होत्या. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे यंदाची विधानसभेची निवडणूक पुन्हा एकदा अपक्ष लढवतात की काय या चर्चांनी आता जोर धरलेला आहे. इंदापूर तालुका विकास आघाडीचा विजय असो. इंदापूर तालुका विकास आघाडीचा विजय असो. हर्षवर्धनजी पाटील साहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. हर्षवर्धनजी पाटील साहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. लड़ेंगे, जीतेंगे.